विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर स्टार्ट करत आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक. सो फर्स्ट ऑफ ऑल इलेक्ट्रोस्टॅटिक हा जो आपला चॅप्टर आहे, या चॅप्टर मध्ये आपला मेन कॉन्सेप्ट जो आहे तो आपल्याला काय टीच करायचा आहे. इलेक्ट्रो, इलेक्ट्रो म्हणजे होते चार्ज. इलेक्ट्रो म्हणजे काय होत असते? चार्ज. आणि स्टॅटिक म्हणजे होत असते रेस्ट पोझिशन. स्टॅटिक म्हणजे काय होत असते? आपलं रेस्ट पोझिशन. इलेक्ट्रो म्हणजे चार्ज, स्टॅटिक म्हणजे रेस्ट पोझिशन. तर इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय? जे रेस्ट पोझिशन मध्ये आपले चार्ज असतात, त्या रेस्ट पोझिशनच्या चार्जमुळे जे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी प्रोड्यूस होते, ते इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायची आहे. म्हणून या चॅप्टरचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक, रेस्ट असणारे चार्ज. सो फर्स्ट यामध्ये आहे आपला या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये, तो आहे गॉस लॉ. आणि गॉस लॉ आणि त्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फ्लक्स यांचं मी तुम्हाला रिलेशन सांगणार आहे. गॉस लॉ, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फ्लक्स यांचं रिलेशन या दोन टॉपिकवर डिपेंडच तुमचे नंतरचे तीन डेरिवेशन आहे. तुम्ही जे सांगत आहोत त्याकडे थोडं केअरफुली लक्ष द्या. फर्स्ट वन गॉस लॉ. गॉस लॉ असतो विद्यार्थी मित्रांनो फाय क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. या प्रकारे सुद्धा आपण गॉस लॉ डिराईव्ह करू शकतो किंवा सांगू शकतो. मग गॉस लॉ म्हणजे काय? द नेट फ्लक्स एनक्लोज बाय सरफेस. फाय म्हणजे फ्लक्स. द नेट फ्लक्स एनक्लोज बाय सरफेस इज इक्वल टू चार्ज एनक्लोज बाय दॅट सरफेस. जो आपला फ्लक्स एनक्लोज केला आहे सरफेसनी, हा इक्वल टू असतो चार्ज एनक्लोज बाय दॅट सरफेस डिवायडेड बाय एप्सिलॉन झिरो. तुम्ही स्टेटमेंट सुद्धा लिहू शकता. द गॉस लॉ स्टेट दॅट द नेट फ्लक्स एनक्लोज बाय अ सरफेस इज इक्वल टू चार्ज एनक्लोज बाय दॅट सरफेस डिवायडेड बाय एप्सिलॉन झिरो. हा आहे आपला गॉस लॉ. आणि त्यानंतर रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स याचं रिलेशन असते विद्यार्थी मित्रांनो ई इक्वल टू फाय अपॉन डी एस. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि या दोन टॉपिकवर डिपेंडच आता मी तुम्हाला जे डेरिवेशन सांगणार आहे ते डेरिवेशन डिपेंड आहे. तर हे डेरिवेशन चांगल्या प्रकारे समजण्यासाठी फर्स्ट तुम्हाला गॉस लॉ म्हणजे काय ते माहीत असणं गरजेचं आहे आणि रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फ्लक्स. सो फर्स्ट ऑफ ऑल वन्स अगेन पुन्हा एकदा लक्ष द्या. गॉस लॉ म्हणजे काय? द नेट फ्लक्स एनक्लोज बाय अ सरफेस is equal to the charge enclosed by that surface divided by epsilon zero. Okay, हा झाला गॉस लॉ आणि हे झालं रिलेशन. आजचा आपण पहिला क्वेश्चन बघू, लक्ष द्या. पहिला क्वेश्चन म्हणजेच आपलं पहिलं डेरिवेशन. क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, obtain expression for electric field intensity. तुम्हाला एक्सप्रेशन कशाचं काढायचं आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल, स्पेरिकल शेल और हॉलो स्पियर. एक स्पियर आहे जो युनिफॉर्मली काय आहे? चार्ज आहे. आणि त्या चार्ज युनिफॉर्म स्पियरचं आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. मी तुम्हाला एकदम सिंपल कन्सेप्ट सांगत आहोत. पहिलं डेरिवेशन जर तुम्हाला समजलं स्पियरचं तर त्यानंतर तुम्हाला सिलेंडरचं पण समजणार आणि प्लेन शीटचं पण समजणार. म्हणून या पहिल्या डेरिवेशनकडे केअरफुली लक्ष द्या. बघा आता एकदम सिंपल कन्सेप्ट सांगतो. फर्स्ट आपण एक स्पियर ड्रॉ केला, या साईडला ड्रॉ करतो म्हणजे इकडे डेरिवेशन होऊन जाणार.
आधी मी एक स्पीयर ड्रॉ केला, हा स्पीयर म्हटलाय आपल्याला युनिफॉर्मली चार्ज आहे, यावर मी चार्ज सुद्धा दिले युनिफॉर्मली चार्ज. या युनिफॉर्मली चार्ज स्पीयरचा मी रेडियस घेतला आर, काय रेडियस घेतला मी आर, सेंटर घेतला याचा मी ओ. तर हा झाला आपला आता युनिफॉर्मली चार्ज स्पीयर. चार्ज हे नेहमी इनसाइड असतात आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नेहमी आउटसाइड असते असं आपण ऑलरेडी टीच केलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पीयरच्या बाहेर मी हा एक पॉइंट घेतो पी, आणि या पी पॉइंटवर हा जो पॉइंट आहे आपला पी, हा पी पॉइंटवर मी फाइंड आउट करणार आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. पी पॉइंटवर मी काय फाइंड आउट करणार आहे? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सपोज इथं जर मी पॉइंट घेतला हा पी, तर हा पी पॉइंट या सेंटर पासूनचं डिस्टन्स कन्सिडर करतो मी आर. सेंटर ओ आहे, ओ पासून किती डिस्टन्सवर? आर डिस्टन्सवर मी कोणता पॉइंट घेतला? पी. ओके, आणि आता या पी पॉइंट पासून आपण एक गॉसियन स्पियर ड्रॉ करून घेऊ. हा ड्रॉ केला मी गॉसियन स्पियर. या पी पॉइंटचा एरिया घेतला मी डीएस, स्मॉल एरिया घेत असतो आपण. पी पॉइंटचा एरिया काय घेतला मी? डीएस. आता या पी पॉइंट वरचीच मला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. ही बनली आपली डायग्राम. पहिले एक युनिफॉर्मली चार्ज स्पियर घेतला, त्या स्पियरचा रेडियस घेतला आर, सेंटर घेतला ओ, कन्सिडर अ पॉइंट पी ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम सेंटर ओ, लेट ई बी द इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी. सिंपल थेरी. वन्स अगेन, कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज स्पियर हॅविंग रेडियस आर, सेंटर ओ. Consider point P at a distance R from center O. Let E be the intensity at point P. आता मला या काय फाइंड आउट करायची आहे? इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. आणि पी पॉइंटचा मी एरिया कोणता घेतला आहे? डीएस. डीएस 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 डीएस. जेव्हा मी याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करणार तेव्हा मला टोटल एरिया भेटते. आता डेरिवेशन साठी एकदम सिंपल सेट आहे. फर्स्ट काय करायचं? अकॉर्डिंग टू गॉस लॉ, अकॉर्डिंग टू गॉस लॉ, अकॉर्डिंग टू गॉस लॉ काय असतो विद्यार्थी मित्रांनो? पुन्हा एकदा लक्ष द्या, गॉस लॉ असतो आपला फाय क्यू एप्सिलॉन झिरो. हे झालं आपलं इक्वेशन वन टू गॉस लॉ, व्हिडिओच्या स्टार्टिंगला शिकवलं. त्यानंतर अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फ्लक्स, अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फ्लक्स, ते असते आपलं ई इक्वल टू फाय डीएस. या साईडला जशी मी फायची व्हॅल्यू काढली आहे, या साईडला सुद्धा फायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो फाय इक्वल टू ई इंटू डीएस. डॉट प्रोडक्ट आहे, डॉट प्रोडक्ट असला तर आपण कॉस घेतो, क्रॉस प्रोडक्ट असला तर आपण साइन घेतो. सो फाय इक्वल टू ई डीएस कॉस थीटा. डॉट प्रोडक्टला सॉल्व करण्यासाठी मी काय घेतला? कॉस थीटा. बट मला टोटल एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणून मी काय लिहिणार आहे? इंटिग्रेशन. टोटल एरिया फाइंड आउट करायचा आहे म्हणूनच मी काय लिहिणार इथं? इंटिग्रेशन. त्यानंतर आता हा जो पॉइंट आहे पी, हा पॉइंट पी आणि तिथंच डीएस याच्यामधला अँगल काय राहणार आहे? झिरो. कारण पी पॉइंट आणि डीएस, पी सुद्धा सरफेसवर आहे आणि डीएस सुद्धा मी त्याच पॉइंटवर घेतला आहे. हियर
एंगल बिटवीन सरफेस एंड पी इज जीरो. एंगल बिटवीन सरफेस एंड पी इज जीरो. डायग्रामचं तर काम झालंच आहे. जर तुम्हाला लिहायचं असलं तर स्टार्टिंगलाच आधी डायग्राम ड्रॉ करून घ्याल. हियर अँगल बिटवीन सरफेस अँड पी इज झिरो. सो फाय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई डी एस कॉस झिरो. कॉस झिरो होते विद्यार्थी मित्रांनो वन, दिसणार नाही तुम्हाला. फाय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई डी एस कॉस झिरो. कॉस झिरो वन होते. सो इंटिग्रेशन ई डी एस. ई म्हणजे आपली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कॉन्स्टंट बाहेर. इंटिग्रेशन ऑफ फक्त करायला विद्यार्थी मित्रांनो डी एस. आणि इंटिग्रेशन डी एस म्हणजे जो आपला स्पियर आहे स्पियर, त्या सगळ्यांचा डी एस डी एस डी एस डी एस डी एस डी एस असा म्हणून आपला पुन्हा स्पियर बनणार. आणि त्या स्पियरचा जर आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असलं तर त्याचा काय काढावं लागणार एरिया. सो एरिया ऑफ स्पियर 4πr². गॉसियन सरफेसचा, गॉसियन सरफेस कारण गॉसियन सरफेसवर आपण डीएस घेतला आहे आणि त्याचा रेडियस काय घेतला आहे स्मॉल आर, म्हणून इथे 4π काय आलं r². याला देऊ आपण इक्वेशन 2. बघा किती सिंपल डेरिवेशन झालं. अकॉर्डिंग टू गॉसला फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो. हा आपला गॉस लॉ होता. त्यानंतर अकॉर्डिंग टू रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक इंटेन्सिटी अँड इलेक्ट्रिक फ्लक्स ई इक्वल टू फाय अपॉन डी एस. जशी या इक्वेशन मध्ये आपली फायची व्हॅल्यू आहे इथून सुद्धा आपण फायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. सो फाय इक्वल टू ई इंटू डी एस इंटू म्हणजे डॉट. डॉट प्रोडक्टला जर सॉल्व्ह करायचं असलं तर आपण कॉस थीटा घेतो. इंटिग्रेशन मी यासाठी दिलं कारण आपल्याला टोटल स्पियरचा एरिया काढायचा आहे. हियर अँगल बिटवीन सरफेस अँड पी इज झिरो. थीटाचा अँगल मी झिरो घेतला. कॉस झिरो वन. ई डी एस ई कॉन्स्टंट डी एस आणि एरिया ऑफ डी एस काय होणार 4πr². सो फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, फ्रॉम इक्वेशन वन अँड टू हियर फाय इक्वल टू q upon epsilon zero. आधी हे लिहून टाकतो व्हॅल्यू. ई इक्वल टू काय ई इंटू 4πr² आणि इकडे q upon epsilon zero. 4πr² या साईडला जाऊन काय होणार डिवाइड. सो ई इक्वल टू q upon 4πr² epsilon zero. हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डेरिवेशन ऑन अ गॉसियन सरफेस ऍट पॉइंट पी. आता यामध्ये आपल्या दोन केस असतील. पॉइंट पी इज इनसाइड ऑर आउटसाइड किंवा लाईज ऑन द सरफेस. आता जर आपला पॉइंट, पहिली केस आहे आपली लॉइन ऑन द सरफेस ऑफ चार स्पियर. हे डेरिवेशन जर तुम्हाला इझी वाटलं असणार, तुमच्या बुकमध्ये ऑलरेडी लिहून आहे आणि हे जर चांगल्या प्रकारे समजलं असणार तर तुम्ही व्हिडिओ जेव्हा पण बघाल तेव्हा नोट करून घ्याल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता जर आपल्याला कंडिशन विचारली, पहिली कंडिशन म्हटली का पॉइंट इज लाईज, पॉइंट पी लाईज ऑन द चार्ज स्पियर. दोन मिनिटं लक्ष द्या, कंडिशन चांगल्या प्रकारे समजून घ्या. पॉइंट लाईज ऑन द चार्ज स्पियर म्हणजे जो आपला पहिला जो स्पियर होता चार्ज वाला, त्याचा रेडियस किती घेतला होता आपण, त्याचा रेडियस किती घेतला होता आर. आणि आता जर आपण पहिली कंडिशन इफ द पॉइंट पी लाईज ऑन चार्ज स्पियर, म्हणजे जर पॉइंट पी जर इथे लाईज झाला तर त्याच्या पासून डिस्टन्स किती राहणार. इफ पॉइंट पी लाईज ऑन चार्ज स्पियर सो आर इक्वल टू आर. जी आपली स्मॉल आर ची व्हॅल्यू होती ते कशामध्ये कन्वर्ट होणार, कॅपिटल आर मध्ये. बिकॉज पॉइंट पी कशावर लाईज झाला आपला चार्ज स्पियरवर.
सो आर इक्वल टू आर, सो देअर फोर ई इक्वल क्यू अपॉन फोर पाय आर एप्सिलॉन झिरो. ही कंडिशन झाली विद्यार्थी मित्रांनो आपली. इफ पॉइंट पी लाईक चार्ज स्फियर, काय चेंज झाला फक्त आर च्या ठिकाणी कॅपिटल आर, हे समजलं. पॉइंट पी जर इथं लाईक झाला तर इथून इथपर्यंत काय होणार आहे आर. सेकंड कंडिशन, इफ द पॉइंट पी लाईज इनसाइड द चार्ज स्फियर, आणि जर आपला पॉइंट पी इनसाइड द चार्ज स्फियर असला तर मी ऑलरेडी सांगितलंय इनसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असते झिरो, तर तुमची सेकंड कंडिशन येणार ई इक्वल टू केस. इफ पॉइंट पी लाईज ऑन चार्ज स्फियर आर इक्वल टू आर, राईट दिस. इफ पॉइंट पी लाईज इनसाइड द चार्ज स्फियर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी झिरो. यामध्ये आणखी एक छोटासा चेंज ऐकून घ्या. जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डेरिवेशन आपण इथपर्यंत फाइंड आउट केलं, लक्ष दे जा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डेरिवेशन आपण इथपर्यंत फाइंड आउट केलं, त्यानंतर आपण दोन कंडिशन पण नोट द्या. बट आपल्याला जर पेपरमध्ये विचारलं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी किंवा सॉरी टर्म्स ऑफ सरफेस चार्ज, जसं आपण सिग्मा बरोबर इन टर्म्स ऑफ सिग्मा जर आपल्याला आता फाइंड आउट करायचं असलं तर लिहायचं हे डेरिवेशन पर्यंत झाल्यानंतर लेट सिग्मा इक्वल टू सरफेस चार्ज डेन्सिटी, सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजेच सिग्मा म्हणजे होती इथे आपला चार्ज पर युनिट एरिया. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये हा सिग्मा चार्ज पर युनिट सॉरी रेजिस्टन्स पर युनिट लेंथ लिहत असतो. इथे मी सिग्माला काय लिहिलं सरफेस चार्ज डेन्सिटी, चार्ज पर युनिट एरिया, अगेन सिग्मा एज इट इज, चार्ज एज इट इज. बट इथे आपला एरिया काय येणार आहे तर फोर पाय आर स्क्वेअर इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया, एरिया फोर पाय आर स्क्वेअर. आता क्यू अपॉन फोर पाय आर स्क्वेअर ही व्हॅल्यू इथे बघा, क्यू अपॉन फोर पाय आर स्क्वेअर म्हणजेच काय आहे आपला आता सिग्मा. सो हेन्स ई इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन झिरो. ओके, क्यू अपॉन फोर पाय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू आपली काय आली सिग्मा, हीच व्हॅल्यू मी इथे काय केली फुट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला स्पियरचं जर इक्वेशन विचारलं तर आधी गॉस लॉ घ्यायचा फाय इक्वल टू क्यू अपॉन एप्सिलॉन झिरो, त्यानंतर रिलेशन घ्यायचं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचं रिलेशन घ्यायचं, त्या रिलेशन वरून सुद्धा फायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, केली फायची व्हॅल्यू फाइंड आउट आणि मग दोन्ही इक्वेशनला काय करायचं इक्वेट, तुम्हाला इंटेन्सिटी भेटणार. एकदा इंटेन्सिटी फाइंड आउट झाली का दोन कंडिशन यूज करायच्या, इफ द पॉइंट पी लाईज ऑन चार्ज स्फियर सो स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर, इफ द पॉइंट पी लाईज इनसाइड द चार्ज स्फियर इंटेन्सिटी डायरेक्टली झिरो. ओके, थँक्यू.